सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा। वीज बिल माफीसाठी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको। मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात। अंधश्रद्धेचा कळस, शिक्षिकेने केले विद्यार्थ्यांशी लग्न। माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून महिलेला मारहाण। सातारा कारागृहातील 3 कैद्यांना कोरोनाची बाधा। सांगलीच्या फुटीर नगरसेवकांविरोधात भाजप आक्रमक। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नाशिकमध्ये आज आणि उद्या पुन्हा बंद। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी। राज्यात शुक्रवारी 25,681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। हडपसरमध्ये पोषण आहार म्हणून शाळेत पाठवले पशुखाद्य। रुग्णसंख्या वाढल्याने काळजी घ्यावी, मात्र भीतीचे कारण नाही, राजेश टोपे। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।